विद्यार्थी मित्रांनो आपण समास म्हणजे काय हे पाहिलं शब्दांच्या एकत्रीकरणात समास असे म्हणतात हे पाहिलं आपण समास ही देखील भाषेतील एक प्रकारची काटकसरच आहे आता आपण सामासिक शब्द म्हणजे काय ते पाहू शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक नवीन जोड शब्द तयार होतो जो एक नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात त्या जोड शब्दाला सामासिक शब्द असे आता आपण काही उदाहरणे पाहूया उदाहरणार्थ वनातील भोजन यापासून वन भोजन हा शब्द तयार झाला आहे विद्येचे आलय यापासून विद्यालय हा शब्द तयार होतो राम आणि लक्ष्मण यापासून राम लक्ष्मण हा शब्द तयार होतो पाप किंवा पुण्य यापासून पाप पुण्य हा शब्द तयार झाला आहे विटी आणि दांडू यापासून विटी दांडू हा शब्द तयार झाला आहे तसंच कांदे घालून केलेले पोहे यापासून कांदे पोहे हा शब्द तयार होतो साखर घालून केलेला भात म्हणजे साखर भात हा शब्द तयार झाला आहे नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा यापासून चुलत सासरा हा शब्द तयार झालेला आहे घोडा असलेला स्वार म्हणजे घोडे स्वार हा शब्द तयार होतो खरे किंवा खोटे खरे खोटे हा शब्द तयार झालेला आहे प्रत्येक तासाला यापासून तासंता शब्द तयार होतो प्रत्येक गावी यापासून गावोगाव दहा किंवा बारा यापासून दहा बारा मागे किंवा पुढे यापासून मागे पुढे शब्द तयार झाला आहे स्त्री आणि पुरुष यापासून स्त्री पुरुष हा शब्द तयार होतो आता आपण विग्रह म्हणजे काय ते समजून घेऊया सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करतो सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात आता आपण काही त्याची उदाहरणं पाहूया यामध्ये आपण सामासिक शब्द व त्यांचे विग्रह यांचा अभ्यास करू उदाहरणार्थ लोकप्रिय यापासून लोकांना प्रिय हा त्याचा विग्रह तयार झाला आहे गुरुसेवा या शब्दाचा विग्रह गुरुची सेवा हा त्याचा विग्रह होतो फुलमाळ याचा विग्रह फुलांची माळ तयार होतो तसेच देवघर देवासाठी घर हा त्याचा विग्रह तयार होतो यानंतर अजून काही आपण सामासिक शब्द आणि त्यांचे विग्रह अभ्यासूया नरसिंह सिंहासारखा नर कमल नयन कमळासारखे डोळे विद्या धन विद्या हेच धन त्यानंतर काव्यामृत काव्यरूपी अमृत हा त्याचा विग्रह होतो पंचवटी पाच वडांचा समूह हा त्याचा विग्रह झाला अजून काही सामासिक शब्द व त्यांचे विग्रह आपण पाहूया उदाहरणार्थ नवरात्र नवरात्रींचा समूह चातुर्मास चार मासांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह पास नापास यापासून पास किंवा नापास हा त्याचा विग्रह होतो प्राप्त धन प्राप्त आहे धन ज्यास असा तो हा त्याचा विग्रह झाला आहे विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण आता आपण समासातील काही महत्वपूर्ण बाबी अभ्यासूया समासात कमीत कमी दोन शब्द असतात समासात कमीत कमी दोन शब्द असतात उदाहरणार्थ दररोज यामध्ये दर व रोज राम लक्ष्मण यामध्ये राम लक्ष्मण ही दोन शब्द आहेत समासातील अजून काही महत्वपूर्ण गोष्टी आपण पाहूया समासातील शब्दांना पद म्हणतात पहिला शब्द म्हणजे पहिले पद होय तर दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद होय यांची आता आपण काही उदाहरणे अभ्यासूया आता दररोज हा शब्द या शब्दामध्ये पहिले पद आहे ते दर व दुसरे पद आहे ते रोज तसेच राम लक्ष्मण या शब्दामध्ये पहिले पद आहे ते राम तर दुसरे पद आहे ते लक्ष्मण दुसरे पद आहे लक्ष्मण तोंडपाठ तोंडपाठ या शब्दामध्ये पहिले पद आहे तोंड तर दुसरे पद आहे पाठ तसंच अजून क्रीडांगण या शब्दामध्ये पहिले पद होत क्रीडा तर दुसरे पद आहे अंगण दुसरे पद येत अंगण महाराष्ट्र महाराष्ट्र या शब्दामध्ये पहिले पद आहे महा तर दुसरे पद आहे राष्ट्र दुसरे पद आहे राष्ट्र यानंतर नवरात्र यामध्ये पहिले पद आहे ते नऊ व दुसरे पद आहे ते रात्र